कसे आहात मित्रांनो सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनल्समध्ये पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे तीस प्रश्न पाहणार आहोत जे मुंबई उच्च न्यायालय शिपाई हमाल पदाकरिता अत्यंत उपयुक्त असतील पहिला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो पारशी नवीन वर्षाला काय म्हणतात तर पारशी या नवीन वर्षाला नवरोज असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे मित्रांनो एकोणीसशे छत्तीस साली मुंबईमध्ये टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या संस्थेची स्थापना कोणी केली तर या संस्थेची स्थापना सर दोराबजी टाटा यांनी केली पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय नौदलाचे जनक कोणाला समोरले जाते तर छत्रपती शिवाजी महाराज यांना पुढचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हिंदू पंचांगानुसार नारळी पौर्णिमा हा सण कोणत्या महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साजरा करतात तर श्रावण महिन्याच्या पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी अवंती कालग्राम वसलेले आहे तर हे कालग्राम महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी वसलेले आहे पुढचा प्रश्न शनिवार वाडा कोणाच्या कारकिर्दीत बांधला गेला आहे तर हा शनिवार वाडा बाजीराव पेशवे यांच्या कारकिर्दीत बांधलेला होता अतिशय महत्वाचा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकला तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सर्वप्रथम तोरणा हा किल्ला जिंकला महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये राजनीतीवर आधारित कोणता ग्रंथ लिहिला तर छत्रपती संभाजी महाराजांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो चंपारणेमधील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता तर हा लढा निळ्या उत्पादनाशी संबंधित होता पुढचा प्रश्न आहे मित्रांनो नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली तर सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक या संघटनेची स्थापना केली पुढचा प्रश्न आहे मित्रांनो ठक्कर बाप्पा यांनी कोणत्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले तर यांनी आदिवासी कल्याण या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य केले पुढचा महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो भगतसिंग राजगुरू सुखदेव या थोर क्रांतिकारकांना कोणत्या वर्षी फाशी देण्यात आली तर यांना एकोणीसशे एकतीसमध्ये फाशी देण्यात आली पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय संगीताचा पाया मानला जाणारा वैदिक काळातील ग्रंथ कोणता आहे तर हा ग्रंथ सामवेद आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो बंगालची फाळणी कोणत्या व्हॉइस रॉयने जाहीर केली तर लॉर्ड कर्जन यांनी पुढचा प्रश्न आहे मित्रांनो इतिहास प्रसिद्ध प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली तर सतराशे सत्तावन्नमध्ये झाली पुढचा प्रश्न आहे मित्रांनो संविधानसभेने संपूर्ण संविधानाचा स्वीकार केव्हा केला तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी केला पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विधानसभा कोण बरखास्त करू शकतो तर विधानसभा हे राज्यपाल बरखास्त करू शकतात पुढचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील व्यक्तीच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे तर सोव्हिएत रशिया या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतीय लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष कोण तर मीरा कुमार पुढचा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो कितव्या घटना दुरुस्तीनुसार खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या मागासल्याना शिक्षण व नोकऱ्यांमध्ये दहा टक्के आरक्षण देण्यात आले तर एकशे तीनवी घटना दुरुस्तीनुसार पुढचा प्रश्न आहे मित्रांनो भारतात घटनात्मकरित्या किती भाषांना मान्यता देण्यात आली आहे तर बावीस भाषांना पुढचा प्रश्न आहे केंद्र सूची राज्यसूची व समवर्ती सूची यांची माहिती राज्यघटनेच्या कितव्या परिशिष्टामध्ये दिली आहे तर सातव्या परिशिष्टामध्ये दिली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात कनिष्ठ स्तर कोणतं आहे तर ग्रामपंचायत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री कोण आहेत तर मारुतीराव कन्नमवार हे आहेत पुढचा प्रश्न आहे कात कोणत्या झाडापासून तयार करतात तर खैर या झाडापासून पुढचा प्रश्न आहे इन्सुलिन कोटे तयार होते तर साधूपिंडामध्ये पुढचा प्रश्न आहे पाण्यामध्ये तयार झालेला हवेचा बुडबुडा कशाप्रमाणे कार्य करतो तर हा भिंगाप्रमाणे कार्य करतो पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय विकास परिषदेची स्थापना स्थापना केव्हा झाली तर ही सहा ऑगस्ट एकोणीसशे बावन्न रोजी झाली पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्यात एकूण किती कृषी विद्यापीठ आहे तर महाराष्ट्र राज्यात एकूण चार कृषी विद्यापीठ आहेत शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो थायरॉइड हा रोग कशाशी संबंधित